बायोलॉजी, टर्फसायन्स, प्लांट ब्रिडिंग. प्लांट ब्रिडिंग वर आपल्याला माहिती बघायची आहे. त्यातले काय रजिस्टर्स क्रॉप कसं असतं, प्लांट रजिस्टर्स क्रॉप आपल्याला कंट्रोल केला जातं अकॉर्डिंग टू द पॅथोजन फॉर्मेशन, बॅक्टेरिया, व्हायरस अँड फंगस, फंगी, त्यानुसार आपल्याला पाहायला मिळत आहे. आज वनस्पती सुद्धा डिसीज असतात, त्यामुळे सुद्धा ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. नाव प्लांट ब्रिडिंग, वनस्पतीचं प्रण काय आहे त्याचा रोल ते सांगतात. क्वेश्चन काय आपला, व्हॉट इज द प्लांट ब्रिडिंग, राईट नोट डिसीज रेजिस्टन्स क्रॉप. डिसीज रेजिस्टन्स क्रॉप कसे असतात त्या म्हणजे ते आपल्याला समजून घ्यायचे. मग अकॉर्डिंग टू द फॉर्मेशन ऑफ पॅथोजन्स, पॅथोजनुसार मग प्लांट ब्रिडिंग काय व्याख्या आपली. प्लांट ब्रिडिंग इज अप्लाइड ब्रांच ऑफ बॉटनी. बॉटनी म्हणजे काय, वनस्पती शास्त्राची एक आपला समाजिक असे एक शाखा आहे आपल्याला. And which involves collective use of an art and science. त्यामध्ये आपल्याला एक कलेक्टिव्ह यूज सांगितलेला आहे. कोणता, आर्ट अँड सायन्स, कला आणि विज्ञान या दोघांची सांगड त्यामध्ये आपल्याला माहिती सांगितली आहे. फॉर चेंजिंग द इम्प्रूव्हिंग द क्वालिटी, त्यामध्ये आपल्या वनस्पतीची जी काही क्वालिटी असेल, एक हेरिडिटी, हेरिडिटी अनुवंशिकतेच्या निर्मूलनासाठी ऑफ प्लांट टू ऑपरेट अ डिझायर्ड क्वालिटी ऑफ प्लांट नोन ॲज वी कन्सिडर प्लांटिंग. डिझायर्ड प्लांट डेव्हलपमेंट करण्यासाठी चांगलं योग्य असं वनस्पती तयार करण्यासाठी आपल्याला वनस्पती प्रलन प्रक्रियाचं महत्व आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यास वनस्पती उपक्रम प्रक्रिया म्हणतात. नाव प्लांट ब्रिडिंग ऑफ क्रॉप प्लांट फॉर डिसीज रेजिस्टन्स काय असतात ते आपण बघूया. इन मोस्ट ऑफ ट्रॉपिकल ऍग्रिकल्चर प्लांट हॅव डिक्रीज इन क्रॉप इल्ड. आपण बऱ्याच वेळेस वनस्पती लावतो शेतामध्ये, पण त्यामध्ये सॉइलचा भाग स्पेसिफिक करणं आवश्यक आहे, क्लायमॅटिक कंडिशन करणं आवश्यक आहे, तर वनस्पती वाढतात कशा याच्याकडे सुद्धा आपण लक्ष देणं आवश्यक आहे. मग त्या ठिकाणी डिक्रीज इन क्रॉप इल्ड आपल्याला पाहायला मिळतात क्रॉप इकॉलॉजीमध्ये सुद्धा. त्यामध्ये मोस्ट ऑफ ऍग्रिकल्चर प्लांट हॅव डिक्रीज इन क्रॉप इल्ड, त्यामध्ये आपल्याला वनस्पती जे काही आपलं प्रॉडक्शन व्हायला जर ती कमी होत आहे. तर ड्यू टू द डिफरंट डिसीज प्रेझेंट इन प्लांट, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींना डिसीज असतात, त्यामुळं आपल्याला त्यांचं क्रॉप इल्ड काय होतं डिक्रीज होतं हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं. नाव प्लांट डिसीज आर ऑकर्स ड्यू टू द अटॅक ऑफ पॅथोजन्स. मग काय करणे आपण नेमकं की प्लांट डिसीज हे होत असतात, त्यामध्ये पॅथोजन, पॅथोजन म्हणजे काय रोगकारक विषाणू म्हणून आपण त्या ठिकाणी सच ॲज होते बॅक्टेरिया, जीवाणू, फंगी, बुरशी अँड व्हायरसेस, व्हायरस म्हणजे काय विषाणू, या मार्फत आपल्याला प्लांट डिसीज पाहायला मिळतात. क्रॉप इल्ड जर डिसीज होत असते, सच अ डिसीज आर कंट्रोल्ड बाय फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल मेथड मोस्ट इफेक्टिव्ह. मग या ठिकाणी भौतिक असेल की रासायनिक असेल किंवा बायोलॉजिकल वेगवेगळं मेथड, कीटक काय कीटक वेगळे करायचे समजा वाजून वगैरे करून, आता मध्ये आता कीटकांचं सुद्धा फिजिकली जसं जेवढं शक्य आपलं तेवढं करायचं अँड केमिकल्स पेस्टिसाइड्स वगैरे टाकून थोड्या प्रमाणात मोस्ट इफेक्टिव्ह मेथड टू कंट्रोल द डिसीज ऑफ द प्लांट. मीन्स सच डिसीज आर कंट्रोल्ड बाय द फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल मेथड मोस्ट इफेक्टिव्ह टू कंट्रोल बाय युटिलायझर अँड फर्टिलायझर्स बाय फिजिकल टेक्निक्स टू कॅन मिनिमाइज द डिसीजेस इन द प्लांट अँड चिपेस्ट मेथड टू प्रोड्यूस द प्लांट डिसीज. सगळ्यात स्वस्त आणि मस्त अशी एकदम मेथड्स आपण युटिलाइज करणं अत्यंत आवश्यक आहे. टेक्निकल यूज मॅन्युप्युलेशन आपल्याला असं सांगणं नाव आलं काही आपण वनस्पतीबद्दल माहिती बघा. फीट गव्हाच्या संदर्भात इंजरी ऑफ फीट फॉर डिसीज ऑफ हील वन लीप फीट रस्ट कॉल्ड बाय फंगस. काही वेळेस गव्हाच्या नाक तांबुरा वगैरे येत असतो, काही वनस्पती गव्हामध्ये बरेच प्रकार असतात त्यामध्ये गव्हाच्या, त्यामध्ये फीट बर्न होतात काही तर जोन जातात काही त्या गव्हाचे प्लांट्स, त्यानंतर रश डिपॉइट होते काही वेळेस त्या ठिकाणी रश होते गव्हा, हे कशामुळे होत असतं तर ते आपला फंगी बुरशी लागल्यामुळे आपल्याला हा मुख्यत्वे आजार होत असतो. हा पटवून आपल्याला त्या ठिकाणी पाय मिळतात होऊन जातो वगैरे प्रकार त्यामध्ये आपला त्यामध्ये ना दिवसा सुमारा ट्वेल्व करात चिडन ब्लॅक ब्लॅक क्रॉप हे आपल्याला गहूच्या वनस्पती आहेत गहू जातीच्या, त्यामध्ये सुद्धा आपल्याला ब्लॅक रॉट दबाव होताना आपल्याला पाहायला मिळतात अकॉर्डिंग टू द इन्फॉर्मेशन. ते पण आपल्याला सांगायचं आहे. दिवसा सुदाबाद ऑफ चिनी फॉर द डिसीज ऑफ लीफ
bacterial by mosaic virus, वनस्पति पान सुधा ही पाया मिलता है वायरस।